नमस्कार मी अभिषेक नेमाणे आज मार्गशीर्ष शुक्ल सप्तमी शगे एकोणीसशे बेचाळीस उत्तरायण सादर करत आहे ठाणे वारता ठडामोडी आजपासून उत्तरायणास प्रारंभ वर्षातील आजचा दिवस सर्वात मोठ लहान तर रात्र सर्वात मोठी हजारो गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या गुडविन ज्वेलर्सच्या मालकांचा जामीन अर्ज फेटाळला आणि महापालिकेची सर्वसाधारण सभा प्रत्यक्ष घेण्याचे शासन तसंच उच्च न्यायालयाचे आदेश आम्हाला फेसबुक आणि युट्यूब फॉलो करायला मात्र विसरू नका तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आपण पाहत श्री श्रीस्थानक वाहिनी ठाणे मुख्य व्यासपीठ ठाणे वार्ता पहा वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीच लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणे वार्ता डॉट कॉम वरील स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा यासाठी आमचं वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या था। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ सूर्याने सायन मकर राशीत आज दुपारी तीन वाजून बत्तीस मिनिटांनी प्रवेश केला आहे हीच सायन मकर संक्रांती आहे आजपासूनच उत्तरायणास प्रारंभ झाला आहे शिशिर ऋतूचाही प्रारंभ आजपासून झाला आजपासूनच दिनमान हळूहळू वाढत जाणार असल्याची माहिती पंचांगकर्ते दाकरू सोमण यांनी दिली आहे सूर्य जेव्हा सायन मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवसापासून उत्तर गोलार्धात दिनमान वाढू लागते काही विद्वानांच्या मते उत्तरायणाचा आरंभ हा वर्षी पूर्वी वर्षा रंभाचा दिवस असावा कारण याच दिवशी शिशिर ऋतूचा प्रारंभ होतो महाभारतात एके ठिकाणी ऋतविरादय हो शी, हो असे म्हटले आहे कालांतराने यात बदल झाला असावा वसंत ऋतू हा वर्षारंभाचा पहिला ऋतू मानला गेला असावा पंचांग निर्यान पद्धतीची असल्याने संक्रांत ही निर्यान मकर राशी प्रवेशाप्रमाणे साजरी केली जाते वास्तविक सूर्य सायन मकर राशीत प्रवेश करतो त्या एकवीस डिसेंबर पासूनच दिनमान वाढत जात असते म्हणून एकवीस डिसेंबर हाच आरंभ ऋतूचा प्रारंभाचा दिवस असतो ही संक्रांती जास्त महत्वाची असल्याचंही सोमन यांनी सांगितलं संक्रांत ही वाईट असते अशुभ असते हाही एक गैरसमज आहे दिनमान वाढत जाणे हे वाईट आणि अशुभ कसे असू शकेल उलट्टी एक चांगली गोष्ट असते शुभ गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे त्यामुळे चांगली गोष्ट झाली त्यावेळी संक्रांती झाली असे म्हटले पाहिजे क्रांतिवृत्त आणि विषुवृत्त जिथे एकमेकाला छेदतात त्या बिंदूंना शारद संपात बिंदू म्हणतात वसंत संपात बिंदू हा स्थिर नाही तो दरवर्षी पन्नास विकलांनी मागे सरकतो वसंत संपात बिंदू पासून जर रा राशी विभाग कल्पिले तर त्यांना सायन राशी म्हणतात परंतु संपाद बिंदू स्थिर नसल्याने राशी विभाग आणि प्रत्यक्ष तारका यामध्ये फारकत होईल म्हणून क्रांती वृत्तावरील चित्र तारकते तारकेचा समोरचा ऐंशी अंशावरचा प्रारंभ बिंदू मानून राशी विभाग कल्पवण्यात आला आहे निर्यान राशी त्यास म्हणतात आपली पंचांगे निर्यान राशी चक्रावरच आधारित असतात गुरुवार चौदा जानेवारी दोन हजार एकवीस रोजी सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी सूर्य निर्यान मकर राशीत प्रवेश करणार रा आहे त्या दिवशी आपण मकर संक्रांत साजरी करतो निरेन मकर संक्रांत ही नेहमी चौदा जानेवारीलाच येते हेही खरे नाही सन दोनशे मध्ये मकर संक्रांती बावीस डिसेंबरला येत होती सन अठराशे नव्याण्णव मकर संक्रांती तेरा जानेवारीला आली होती सन एकोणीशे बहात्तर मध्ये मकर संक्रांती ही चौदा जानेवारीलाच येत होती सन एकोणीशे बहात्तर पासून सन दोन हजार पंच्याऐंशी पर्यंत निरण मकर संक्रांती कधी चौदा जानेवारीला तर कधी पंधरा जानेवारीला येईल सन मकर जानेवारी येईल अशा रीतीने संक्रांतीचा दिवस पुढे असून सन तीन हजार दोनशे सेहेन मकर संक्रांती एक फेब्रुवारीला येणार असल्याचं दा क्रुसोमन यांनी सांगितलं आहे ठाणे महापालिकेच्या सर्व सभा प्रत्यक्ष आदेश शासन आणि उच्च न्यायालयाने दिले आहेत अशी माहिती एका पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक हनुमंत जगदळे यांनी दिली महापालिकेची स्थायी आणि सर्वसाधारण सभा ही प्रत्यक्ष घेण्याऐवजी ऑनलाईन घेण्यावरून वादंग झाले होते अगदी अलीकडेच झालेल्या सर्वसाधारण सभेतही यावरून सर्वपक्षीय नगरसेवकांनी गदारोळ घातला होता शासनाचे निर्देश नसल्यामुळे सर्वसाधारण सभा प्रत्यक्ष घेता येत नसल्याचं स्पष्टीकरण महापौरांनी दिलं होतं मात्र आता शासन आणि उच्च न्यायालयानं महापालिकेची सर्वसाधारण सभा प्रत्यक्ष घेण्याचे आदेश दिल्यानं सर्वसाधारण सभा प्रत्यक्ष घेण्यात यावी अशी मागणी हनुमन जगदाळे यांनी केली आहे प्रशासनानं सर्वसाधारण सभा प्रत्यक्ष न घेतल्यास पुन्हा न्यायालयात जाण्याचा इशारा हनुमंत जगदाळे यांनी दिला आहे ठाणे डोंबिवलीसह हो महाराष्ट्रातील हजारो गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या गुडविंद ज्वेलर्सचे मालक सुनील कुमार आणि सुधीर कुमार अकराणकर या बंधूंचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती आर व्ही तांभणेकर यांनी फेटाळला आहे एकशे शहात्तर कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी अकरा गुन्हे दाखल असल्याने तसेच गुंतवणूकदारांची संख्या मोठी असल्याने जामीन मिळता कामा नये असा युक्तिवाद सरकारी वकील विवेक कडू यांनी न्यायालयात केला गेल्या वर्षी ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर गुडविन ज्वेलर्सच्या गुंतवणूकदारांच्या फसवणुकाचा भांडाफोड झाल्याने ठाण्यासह महाराष्ट्रभर खळबळ उडाली होती केरळमधील त्रिचूर जिल्ह्यात मूळगाव असलेले सुनील कुमार आणि सुधीर कुमार अकराणकर या दोघा बंधूंनी गुडविन ज्वेलर्सच्या शाखा उघडून अधिक व्याजाचे प्रलोभन दाखवणाऱ्या बोगस योजना राबवल्या त्याद्वारे हजारो गुंतवणूकदारांना सुमारे गुंतवणूक कोटींचा गंडा घालून ऐन दिवाळीत एकवीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये दुकाने बंद करून संपूर्ण कुटुंब कबिल्यासह पसार झाले होते या प्रकारे गुडवींचे मालक सुनील कुमार अकराणकर सुधीर कुमार अक्राणकर या दोघा भावांसह सचिव सा सचिन चौधरी सा गुडविनचे व्यवस्थापक गोपाल सुब्रमण्यम मेनन आणि प्रदीप यांच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत गेल्या वर्षी दोघेही भामटे बंधू शरण आल्याने आर्थिक गुन्हे शाखेने व्हावी न्यायालयात अर्ज केला होता त्यावरील सुनावणीत अशा प्रकारच्या गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांची फसवणूक झाली असून गुंतवणूकदारांचे हित जोपर्यंत सुरक्षित राहत नाही तोपर्यंत आरोपींची जामिनावर सुटका करता येणार नाही असे स्पष्ट करीत न्यायमूर्ती तांभणेकर यांनी त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीच लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणे वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराही पासून मुक्तता मिळवा डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्या पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर आणि तंत्रज्ञान युक्त निवारण केंद्रात आणि ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी ठाणे काल दुपारी व्हावा पेटून आग लागल्याची घटना घडली गावणबाग परिसरातील दक्ष नागरिकाने कळवल्यानंतर ठाणे महापालिकेचे अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने तात्काळ धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले त्यामुळे वृक्षसंपदेची मोठी हानी टाळली असली तरी या आगीची झळ बसून काही झाडे झुडपे खाक झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली गावणबाग परिसरात रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास दुराचे लोट वाहू लागल्याने नजीकच्या गृहसंकुलात राहणाऱ्या दक्ष नागरिकाने याबाबत आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख संतोष कदम यांना माहिती दिली काही वेळातच या ठिकाणी वणवा पेटून आगीच्या जवळा दिसू लागल्या होत्या घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले यापूर्वीही यऊरच्या वनक्षेत्रात आगीच्या घटना घडल्या आहेत आजही याच भागात पुन्हा वणवा लागला होता त्यामुळे ही आग देखील लागली की लावली याचा तपास आता वन विभागाकडून सुरू आहे केबलवाल्या असल्याच्या वाहनाने घरात शिरत चोरट्याने एका घरातील महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र लांबवल्याची घटना चेन्नडी परिसरात घडली चेन्नणी येथील दत्त मंदिर येथील केशव अपार्टमेंट या इमारतीमध्ये मा वृद्ध पत्नी राहतात दुपारच्या सुमारास एका केबलवाला आणि के काहीतरी माहिती देण्याचं या वृद्ध दाम्पत्याला त्यामध्ये गुंठवले हो आणि साडे सहा घेऊन धूम ठोकली या प्रकरणी ठाण्यानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे मार्गशीर्ष शुक्ल षष्टीला खंडोबाच्या नवरात्र उत्सवाची समाप्ती होते काल मार्गशीर्ष शुक्ल षष्टी म्हणजे चंपाी होती मात्र कोरोनामुळे खंडेरायाच्या भक्तांना काल खंडेरायाचं दर्शन घेता आलं नाही ठाण्यामध्ये जुन्या महापालिकेच्या मागच्या बाजूला खंडेरायाचं मंदिर आहे पण कोरोनामुळे हे मंदिर बंद ठेवण्यात आल्यामुळे भाविकांना खंडेरायाचं बाहेरूनच दर्शन घ्यावं लागलं खंडेरायाचा नवरात्र उत्सव हा मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेपासून षष्ठीपर्यंत असतो खंडोबा हे कुलदैवत असणाऱ्यांच्या घरी नवरात्र साजरे केली जाते खंडोबाच्या नवरात्रात भंडारा उधळला जातो येळकोट येळकोट जय मल्हार आणि सदानंदाचा उदो उदो म्हणत खंडोबाची तळी भरण्यात आली ठाण्यामध्ये भंडारा उधळत भाविकांना मंदिर बंद असल्यामुळे बाहेरूनच दर्शन घेण्यावर समाधान मानावं लागलं ठाण्यात काल करोनाचे एकशे पाच तर जिल्ह्यात चारशे तीन नवीन रुग्ण सापडले असून दिवसभरात सात जणांचा मृत्यू झाला जिल्ह्यात सध्या स्थितीत चार हजार चारशे अडतीस कोरोनाग्रस्त उपचार घेत असून आतापर्यंत पाच हजार आठशे अठ्ठ्याहत्तर जणांचा मृत्यू झाला आहे तर दोन लाख अठ्ठावीस हजार सहाशे पंधरा रुग्ण करोनातून बरे झाले आहेत एकूण दोन लाख अडतीस हजार नऊशे एकतीस पॉझिटिव्ह रुग्ण आतापर्यंत नोंदवले गेले आहेत ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या नऊशे अठ्ठेचाळीस रुग्ण उपचार घेत असून एकावन्न हजार नऊशे सत्याहत्तर करोनातून बरे झाले तर एक हजार दोनशे सत्त्याऐंशी जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये दोनशे शहात्तर रुग्ण असून सतरा हजार सातशे पन्नास बरे झाले तर पाचशे सत्त्याहत्तर जणांचा मृत्यू झाला आहे एकवीस डिसेंबर हा दिवस वर्षातील सर्वात लहान दिवस असून रात्र मात्र मोठी आहे आज सूर्यानं सायन मकर राशीत प्रवेश केल्याने उत्तरायणाला प्रारंभ झाला आहे अशी माहिती खगोलाभ्यासक दाखरू सोमाण यांनी दिली सूर्यानं मकर राशीत प्रवेश केल्यामुळे आजपासून दिनमान वाढू लागणार आहे आज दिनमान दहा तास सत्तावन्न मिनिटाचे होते तर रात्रीमान तेरा एकवीस डिसेंबर वर्षातील वर्षातील सर्वात सर्वात लहान दिवस आहे आहे तर रात्र ही मोठी डिसेंबर रोजी सूर्य जास्त दक्षिणेकडे असतो या बिंदूला विंटर सोल्स असेही म्हणतात तेव्हा सूर्याचे उत्तरायण प्रारंभ होत असल्याने ह्या बिंदूवर सूर्य असताना हा दिवस वर्षातील सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र ठरते आजच्या दिवसाचे आणखी एक खास वैशिष्ट्य आहे पौराणिक कथेनुसार आजच्या दिवशी महाभारतातील भीष्म पितामहांनी आपला शरपंजर देह सोडला त्यांना इच्छामरण प्राप्त प्राप्त झाल्याने या दिवशी सर्व पित्र उत्तर दिशेला स्थलांतर करतात म्हणूनच या दिवसाला पित्रायण असे देखील म्हटले आहे एकवीस डिसेंबरला पृथ्वी आपला गोलार्ध बदलून त्यानंतर सूर्याचे उत्तरायण सुरू होते तसेच एकवीस मार्चला दिवस आणि बारा बारा तासांचे असतात त्यानंतर दिवस मोठ्या होण्याचा क्रम वाढून एकवीस जून रोजी सर्वात मोठा दिवस असेल असेही दाक रु सोमन श्रीस्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणे वार्ता डॉट कॉमवरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉमवर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं जिल्ह्याच आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या मला ठाणे वार्ता ऍट जीमेल डॉट कॉम या आमच्या ईमेल वर कळवू शकता ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा आजपासून उत्तरायणास प्रारंभ वर्षातील आजचा दिवस सर्वात लहान तर रात्र सर्वात मोठी हजारो गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या गुडविन ज्वेलर्सच्या मालकांचा जामीन अर्ज फेटाळला आणि महापालिकेची सर्वसाधारण सभा प्रत्यक्ष घेण्याचे शासन तसंच उच्च न्यायालयाचे आदेश यावत्या ठाणे वार्ता आपली एखादी बातमी पाहायची राहून गेली असेल तर आपण ठाणे वार्ता डॉट इन ही आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर धन्यवाद